नमस्कार, मी आशा। आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच अनेक लोक वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत झाडं लावून मनुष्यबळ बळकट करण्याचा प्रयत्न करत असतानाच डोंबिवलीमध्ये देखील मिशन हिरवीगार डोंबिवली या मिशन अंतर्गत पेंढारकर कॉलेज समोरील रोटरी क्लबच्या लगतच्या सार्वजनिक जागेवर लावलेली झाडं अक्षरशः मुळापासून तोडून टाकण्यात आली आहेत। सदरची झाडे लावणारा व्यक्ती किरण श्रीरंग शिंदे यांनी व्हिडिओद्वारे झालेल्या या सर्व घटनेची धक्कादायक माहिती दिली आहे। पाहूयात नेमका काय प्रकार घडलाय। नमस्कार, माझं नाव किरण शिंदे, मी इथेच डोंबिवलीमध्ये राहायला आहे। आपण पाहतो आहोत की क्लायमेट चेंजमुळे निसर्गाला काय धोका पोहोचत आहे। या धोक्याची जाणीव साधारणतः माझं ग्रॅज्युएशन झालं त्यावेळेला मला याची धोक्याची जाणीव झाली होती। त्यावेळेला मी माझ्यासारखे जे काही समवेचारे जे मित्र होते आम्ही एका छोट्या पातळीवर एक मिशन हिरवीगार डोंबिवली नावाचा एक छोटासा ट्री प्लांटेशन प्रोग्राम चालू केला होता। एक अर्बन इन्व्हायरमेंटचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी हा प्रोग्राम होता। त्या अंतर्गत आम्ही जिथे योग्य जागा मिळेल किंवा जिथे वाहतुकीस आणि इतर कोणालाही अडथळा होणार नाही अशा प्रकारे आम्ही योग्यरित्या काही ठिकाणी झाडांची लागवड केली होती। ती झाडं आता 4-5 वर्षामध्ये वाढीसुद्धा लागली होती। पण आता आपण पाहत आहोत की कल्याण डोंबिवलीमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं कॉन्क्रिटायझेशन चालू आहे, बऱ्याच ठिकाणी फुटपाथची बांधणूक चालू आहे। अनेक ठिकाणी मी बघतोय, माझं ऑब्झर्वेशन आहे की फुटपाथची गरज नसताना सुद्धा फुटपाथची बांधणूक चालू आहे। त्या फुटपाथच्या बांधणुकीमध्ये माझ्या काही झाडांचं नुकसान झालेलं मी बघतोय। ती माझी एकट्याची झाडं नसून ती जवळपास सगळ्या डोंबिवलीकरांची झाडं आहेत। ती फुटपाथची बांधणूक करताना आपण बघत शकत असाल की कॉन्ट्रॅक्टरने कशारीत्या ही झाडं डायरेक्टली उपटून टाकलेली आहेत। अनेक ठिकाणी झाडांना धुकापती पोचलेल्या आहेत आणि अक्षरशः आपण बघत आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिका असतील किंवा आणखी आताचे जे यूथ असतील ते इन्स्टाला रील्सला बघतोय आपण की ॲनिमल लवर किंवा आणखी एन्व्हायरमेंट लवर म्हणून पोस्ट टाकतात। किंवा महानगरपालिका पण आपण बघतोय की अनेक ठिकाणी एवढी झाडं लावली किंवा राज्य सरकार म्हणते की काहीतरी 33 करोड झाडं लावली, एवढी करोड झाडं लावली। पण ते झाडं लावतोय त्या झाडांची निगा कोण राखणार? जी झाडं आपण लावलेली आहेत त्यांची महानगरपालिका कुठल्याही प्रकारे काळजी घेत नाही। अर्बन ट्री प्रोटेक्शन ॲक्ट 1975 चा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत झाडं तोडण्यासाठी रितसर परवानगी घेतली जाते। ती महानगरपालिकेने किंवा या कॉन्ट्रॅक्टरने कुठल्याही प्रकारे परवानगी घेतलेली नाही आहे। त्यांनी अनधिकृतरित्या ही त्यांनी झाडं डायरेक्टली कत्तल करून टाकलेली आहे। या संदर्भात मी किरण शिंदे आणि माझे मित्रपरिवार यांनी आज मानपाडा पोलीस स्टेशन येथे या ठेकेदारासंदर्भात आज तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। तसेच सदरबाब आम्ही ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सुद्धा निदर्शनात आणून दिलेली आहे। त्या संदर्भात आमचा पत्रव्यवहार चालू आहे। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याच्याशी संबंधित जे कोणी अधिकारी कर्मचारी किंवा ठेकेदार असतील यांच्यावर कडक कारवाई होईल। आणि झाडांमध्ये जीव आहे ही कन्सेप्ट जोपर्यंत पसरत नाही तोपर्यंत आम्ही यावर काम करणार आहोत। आम्ही शांत बसणार नाहीत। जय हिंद, जय महाराष्ट्र। या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस। तोपर्यंत धन्यवाद।